मराठी अपडेट हे न्यूज पोर्टल आमचे मित्र एक क्रियाशील पत्रकार एक सामाजिक कार्यकर्ता बापूसाहेब पाटील यांनी 3 वर्षापूर्वी सुरू केलं. या न्यूज पोर्टलच्या शुभारंभ प्रसंगी राज्याचे माजी मंत्री आदरणीय डी पी सावंतसाहेब यांच्यासोबत मलाही उपस्थित राहण्याचा योग आला. प्रसारमाध्यम ज्या वेगाने फोफावलेली आहेत वाढलेली आहेत, माहिती प्रसारणाची वेगवेगळी साधनं उपलब्ध आहेत, अशा वेळी जे समाजामध्ये काही घडतंय ते चांगलं असेल वाईट असेल ते लोकांपर्यंत इतंभूतपणे आणि जसं आहे तसं पाठवण्याचं काम मराठी अपडेट हे न्यूज पोर्टल मागील 3 वर्षापासून सातत्याने करत आहे. जिल्ह्यातील अनेक घडामोडीला त्यातून होणाऱ्या परिणामांना लोकांपर्यंत नेण्यासाठी बापूसाहेब पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे. अनेकदा राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करताना काही माणसांकडनं खूप चांगलं काम घडतं, कधीकधी कळत न कळत अनेक राजकीय नेत्यांकडनं चुकाही होतात. जे चांगलं झालं ते तितक्याच ठळकपणे मांडण्याचं काम बापूसाहेबांनी केलेलं आहे. पण कधी एखाद्या राजकीय व्यक्तींकडनं, प्रशासनातील व्यक्तींकडनं किंवा अन्य सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांकडनं काही चूक झाली असेल तर ती चूकसुद्धा सुधारणे कसे गरजेचं आहे ते त्यांच्या बातमीतून दाखवून दिलेलं आहे. बापूसाहेब खरं तर तळमळीचा कार्यकर्ता. बापूसाहेबांचे मागील 1.5 वर्षापासून दैनिक सत्यप्रभा या स्थानिक वर्तमानपत्रातील त्यांचा सहभाग वाढलेला आहे. शिडकोचे प्रतिनिधी म्हणून ते आमचं उत्कृष्ट काम करत आहेत. समाजामध्ये विधायक विचाराची पेरणी करण्याचं काम बापूसाहेब पाटील करताना मी पाहतो आहे. बापूसाहेब उमेदीच्या काळात, तरुणपणाच्या काळामध्ये ज्या समर्पित भावनेने, ज्या तन्मयतेने काम करत आहे त्यातून त्यांच्यामध्ये एक चांगला पत्रकार आताच घडलेला आहे पण भविष्यातला एक चांगला संपादक मी त्यांच्यामध्ये पाहतो. 3 वर्ष म्हणजे फार मोठा कालावधी नाही तसा, पण 3 वर्षात जी चमक दाखवलेली आहे, जी चुणूक दाखवलेली आहे ही अर्थातच पुढच्या मोठ्या कामाची मुहूर्तमेढ आहे असं मी म्हणेन. बापूसाहेबांनी हाती घेतलेलं काम कुठलंही असो ते नीटनेटकेपणाने करणे हा त्यांचा पिंड आहे, त्यांचा स्थायी भाव आहे. मराठी अपडेट आज नांदेड जिल्ह्यातल्या जनमानसांमध्ये एक वेगळं अस्तित्व निर्माण करणारं न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील 1000 लोकांपर्यंत आपल्या हाती असलेल्या मोबाईलच्या माध्यमातून ते पोहोचत आहेत. भविष्यात एखादं वर्तमानपत्र काढावं असाही त्यांचा मानस कदाचित असू शकतो, त्यांनी कधी मला बोलून दाखवलं नाही. पण प्रचंड चिकाटी आणि जिद्द असलेले बापूसाहेब हे जे काय करतील ते नक्की चांगलं करतील याचा माझा विश्वास आहे. मराठी अपडेटने न्यूज पोर्टलमध्ये एक नवा आयाम दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या न्यूज पोर्टलची आणि बापूसाहेबांची भरभराट हो, त्यांच्या हातून अनेक सामाजिक कार्यक्रम घडत राहो, समाज बांधणीचं काम होत राहो या निमित्ताने मी त्यांना एवढ्या शुभेच्छा देतो. आणि मराठी अपडेट या न्यूज चॅनलला
या न्यूज पोर्टलला येणारा काळ हा भरभराटीचा असो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.